हाय हेलो फ्रेंड, कशा असाल? चला मस्त मजेत ना? मी पण मस्त आहे. आज क्लासचा 9th डे आहे. आज मस्तपैकी फ्रेशनअप झालेली आहे, हेअरवॉश केलेला आहे, ड्रेसअप केला आणि चांगल्यापैकी तयार होऊन क्लासला चालली होती. सॅग घेतली. आज क्लासचा 9th डे आहे. क्लासला गेल्या गेल्या मॅमने आम्हाला एक हेअरस्टाईल शिकवली होती. आम्ही त्या हेअरस्टाईलवर प्रॅक्टिस केली आणि मस्तपैकी प्रॅक्टिस झाली होती. त्यानंतर त्या हेअरस्टाईलचा व्हिडिओ शूट केल्यानंतर त्याला मस्तपैकी प्रॅक्टिस चालूच होती, सगळ्या मुली करत होत्या. त्यानंतर मॅमने आम्हाला परत एक हेअरस्टाईल दाखवली होती, सेकंडवाली. ती हेअरस्टाईल करत असताना त्या हेअरस्टाईलची ट्विस्टिंग कशी करायची राईट अँड लेफ्टमध्ये ती ट्विस्टिंग सांगितली होती. ट्विस्टिंग केल्यानंतर त्या हेअर्सला पिनअप कसं करायचं, एकाच ठिकाणी सर्व पिन्स लावायचे नाही तर आपल्या हेअर्सला ग्रीप बसणार नाही, आपले हेअर्स नंतर हेअरस्टाईल केलेले सगळे निघून जातील. ह्या सर्व बारीक बारीक गोष्टी मॅम सांगत होत्या आणि एक्सप्लेन करत होत्या. आम्ही तीही हेअरस्टाईल प्रॅक्टिस केली, म्हणजे झाल्यानंतर प्रॅक्टिस केली, त्याचेही व्हिडिओ शूट वगैरे केले, फोटोज घेतले. मॅम प्रत्येक एक हेअरस्टाईल जाऊन बघत होत्या, चेक करत होत्या काही चुकलं की नाही. काही चुकलं असेल तर त्या परत लगेच सांगायच्या. त्यानंतर त्याने थर्ड हेअरस्टाईल चालू केली दाखवायला. तीही हेअरस्टाईल आम्हाला दाखवल्यानंतर त्याला त्यात प्रत्येक एक एक गोष्टी त्या एकदम व्यवस्थित एक्सप्लेन करतात आणि आम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्या पुढे जात नाही. आणि जरी समजलं असेल तरी आमचे चेहरे पाहून ते कन्फ्युजन वाटले की परत त्या सोडतात आणि परत ती हेअरस्टाईल परत एकदा दाखवतात. ह्या गोष्टी त्यांच्या खूप छान आहेत. त्या प्रत्येक एक गोष्ट एक्सप्लेन करतात, मगच एकदम परफेक्टली आम्हाला कळल्यानंतरच पुढे जातात. आम्ही सर्वजण एकदम मस्तपैकी लक्ष देऊन ऐकत असतो, काही क्वेश्चन असतील तर विचारून पण घेतो. त्यानंतर चल मॅमने परत एक आम्हाला हेअरस्टाईल दाखवली, त्यात एसपॉप दाखवलं. तोही हेअरस्टाईलची आम्ही प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस केल्यानंतर सर्व हेअरस्टाईलसोबत आम्ही सर्व हेअरस्टाईलचे फोटोज व्हिडिओज घेत असतो, कारण की ते लास्टला आपल्याला कामी येतात आपल्या इंस्टाग्राम पेजवर टाकण्यासाठी. असेच हेअरस्टाईल केल्यानंतर ज्याला आपणही स्वतः त्या हेअरस्टाईलच्या डबीसोबत आपण मस्त मस्त फोटो काढतो. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असंच माझ्या व्हिडिओला प्रेम द्या.